रसिकाल इतकी स्ट्रेट फेस युमर करायची ना म्हणजे तु, तुम्हाला कळणारच नाही की ती ती तुमची खेचते का ती कुणाला तरी कामाला लावतीये का ती कुणावर तरी प्रॅंक करतीय हे कळण्याच्या पलीकडचं होतं चार दिवस असू ते याचा किस्सा म्हणजे आम्ही आम्ही लहानाचे मोठे झालो ती सुट्टीला गेली त्याच्यानंतर डिलिव्हरी ब्रेक घेतला मी अजूनही प्रेग्नेंटच आहे शो मध्ये ती परत आली बाळाला घेऊन मी चांगले बदल म्हणजे मी नाटक केलं अशोक मामांबरोबर अशोक सरफ यांच्या बरोबर आणि मला मला ना इतक्या गोष्टी कळल्या की फक्त तुमच्यामध्ये टॅलेंट असून उपयोग नाहीये त्याच्या मागे लागणारं डिसिप्लिन आणि हार्डवर्क आहे ना हे तितकंच महत्वाचं आहे म्हणजे मी जरी वेळेत येत असेल सेटवर किंवा मी काही असं असं कधीच नाही झालं की मी एक तासभर वगैरे कधी सेटवरती उशिरा पोहोचलीय किंवा असं काही नाही झालं कधी पण त्यांच्याबरोबर राहिल्यानंतर मला पाच मिनिटं पण आपण उशिरा जायचं नसतं हे मी शिकले चार वाजताची आमची रिहर्सल असायची ते पाच मिनिटं चारला पाच कमी असताना ते यायचे पण चार पाच ही वॉज सो पर्टिक्युलर आणि तोच रूट होता त्यांचा आणि माझा ट्रॅव्हल करण्याचा oh. दिलवाले ले वॉज रिलीज आणि मी म्हटलं बॉस फरीदा जलाल पुरी आणि काजोलवाला सीन आपण परत रिक्रिएट करायला पाहिजे हो oh. नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत आज अनफिल्टर्ड गप्पा विथ कलाकार या एपिसोडमध्ये मी अशी एक निर्माती आणि अभिनेत्री जशी तुमच्या गप्पा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे की जिने देव माणूस सारखी एक कमाल मालिका आपल्या सगळ्यांना दिली होती आणि आजही इतर कितीही मालिका आल्या तरी देव माणूस ही मालिका आजही आपल्या लक्षात राहते तर अशी अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे या आज आपल्यासोबत आहेत तुमचं खूप खूप स्वागत मुंबईत्र भारतमध्ये थँक्यू ताई डिरेक्टली गप्पांनाच सुरुवात करूयात सो मला मुळात या गप्पांमध्ये या क्षेत्रात आल्यापासूनचे तुमचे अनुभव किस्से या सगळ्याबद्दल खरं तर म्हणजे खूप खूप इन्फॉर्मल असणार आहे आपल्या गप्पा पहिलं तरी की मॉडेलिंग अभिनेत्री आणि निर्माती सो सातारा ते मुंबई हा प्रवास कसा घडला आणि त्याबद्दल काही खास आठवण येत काय खास किस्से आहेत सातारा ते मुंबई बापरे सातारा म्हणजे माझं माझा जन्म तिकडचा आहे मी पहिली ते दहावी माझं शिक्षण आहे आणि माझे आई वडील साताऱ्यात सेटल्ड असं सगळं एक छान आमचं टुमदार घर आहे कल्पतरू त्या घराचं नाव आहे माझ्या प्रचंड अटॅचमेंट तिकडनं मग मला असं वाटलं की आता कॉलेजला ऍडमिशन जर घ्यायचे तर मग थोडस बाहेर पडायला पाहिजे साताऱ्यातून असा विचार केला आणि मग म्हणलं मुंबईला ऍडमिशन घेऊयात किंवा पुण्याला ऍडमिशन घेऊयात आणि माझ्या वडिलांचा एवढा विरोध होता नाही 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 बाहेर नाही शिकायला जायचं सा, साताऱ्यातच जे काही शिक्षण शिक्षण घे वगैरे मी म्हटलं नाही 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 हाच एक चान्स आहे बाहेर आता नाही तर कधी नाही आणि माझी आई म्हणजे तिची तिची पण अशी इच्छा होती की चला मी थोडस बाहेर पडून Uh, शिक्षण घेतलं पाहिजे अशा मध्ये सो so, uh, कॉलेजला ऍडमिशन घेतलं मुंबईत तर साताऱ्यातून निघून डायरेक्ट कॉलेज खूप मोठा होता कंप्लीटली आणि वेगळं विश्व वेगळी दुनिया ऑल टुगेदर तर ऑफकोर्स uh, ऍडजस्ट करायला सुरुवातीला तो एक जनरल त्रास झाला पण मी कॉन्व्हेंट स्कूलमध्येच साताऱ्यात शिकली असल्या कारणाने hmm. Uh, इतकं पण मेजर इश्यू आला नाही मला आणि त्यानंतर मग शिक्षण झालं मग एक एक ऑफर्स यायला लागल्या कारण कॉलेजच माझं इतकं ग्लॅमरस कॉलेज खरंच ग्लॅमरस कॉलेज ऍब्सली ग्लॅमरस कॉलेज मग तुमच्या कोणते कलाकार वगैरे काही होते का मला uh, मी म्हणजे आय आय सीन करीना कपूर शाहिद कपूर शिता भट oh. आणि uh, अजय देवगण करिश्मा हे लोक सगळे एक सिनियर बॅचचे होते okay. तान, मी त्यांना कधी पाहिलं नाहीये yeah. पण विवेक ओबेरॉय ऑफकोर्स तो माझा दोन तीन वर्ष सिनियर बॅचला होता असं okay. म्हणजे मी टीचर्स कॉलेजमध्ये आले नहीं होते आणि सगळ्यांबरोबरच पण येस द लाईफ त्यावेळेला आणि uh, सगळे एकत्र कल्चरल कल, ऍक्टिव्हिटीज मध्ये हे सगळेच जण खूप ऍग्रेशनने uh, काम करायचे सगळीच मंडळी मग नाटक असो फॅशन शोज असं सगळे आणि ह्यांच्यात सगळ्यांमुळे मग मी एक शो केला फॅशन शो केला आणि त्या फॅशन शो मध्ये म्हणजे हे सगळं घरी न सांगता करत होते मी सगळं पासून लपवून तुम्हाला इथे आल्यावर कल्चरल शॉक आणि त्यांना कल्चरल शॉक तर मी ते मी मी फॅशन शोज करायला सुरुवात केली आणि त्याच एका शो शोज मध्ये असतानाच मला टेलिव्हिजन करण्यासाठीची ऑफर आली होती आणि मग मी विचार केला अच्छा हे पण बघायला पाहिजे करून आणि लेट्स सी लेट्स ट्राय आणि ऑडिशनला गेले आणि ते ऑडिशन झालं क्लिअर आणि मला असं झालं सिरियसली आता करायचंय आपण आता सांगायचंय आणि घरी कसं सांगायचंय असं सगळं होतं पण मग ना बेस्ट पार्ट काय होतं माझे वडील अजिबात फिल्म्स बघायचे नाही ओके okay. सो दिलवाले दुल्हनिया ले जायंगे वॉज रिलीज आणि मी म्हटलं बॉस फरीदा जलाल अमरीश पुरी आणि काजोलवाला सीन आपण परत रिक्रिएट करायला पाहिजे हो, ती गरज आहे तर आमचा बंगल्याला मागचा एक कट्टा आहे सो त्या कट्ट्यावर मी माझे वडील फुल इमोशनल चर्चा फरीदा जलाल माझी आई मागचा दरवाजा बनवली जाने दो बेटी को, जाने दो बेटी को। मैं, प्लीज मैं अपनी क्या मैं बस अभी तक अपनी जिंदगी जी सकती हूँ वाला एक बार आणि त्यांना पण ते आणि मी त्यांना त्यावेळेला मी म्हंटल की मी तुम्हाला वचन देते मी फक्त कामासाठी बाहेर असेल घराच्या किंवा मी असं काहीही करणार नाही की जिथे तुम्हाला असं वाटेल की अरे मी काहीला परमिशन दिली आणि हे सगळे इमोशनल ढाचे मी दिले होते त्यावेळेला असे फुल ऑन म्हणजे मला असं वाटतं तिथेच माझे ऍक्टिंग स्किल्स प्रूव्ह झाले असतील असेल तर मी असं खूप <laughs> आणि मला मे बी ना ती इच्छाशक्ती म्हणतो ना आपण माणसाची तर माझी ती इच्छाशक्ती की Uh, जास्त तीव्र होती त्यावेळेला की ती कदाचित माझ्या वडिलांना ऑफकोर्स प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना ओळखतात त्यामुळे ते कनेक्शन कनेक्शन आणि अल्टिमेटली ही सडीएस आणि मग माझं शूटिंग आणि हे सगळं सुरू झालं so, ती कोणती सिरियल होती फर्स्ट तिथलिया विच वॉज सहारा चॅनल जस्ट लॉन्च केलं होतं आणि आय एम व्हेरी प्राऊड टू से दिस की त्यावेळेला टेलिव्हिजन सिरियलचे से होर्डिंग्स नव्हते लागत फक्त फिल्मचे होर्डिंग्स लागायचे आणि जुहू बीच ला जे अगदी मिठीबाई कॉलेज जवळ आहे हो हो। तर तिथे आम्ही फक्त फिल्मचे होर्डिंग बघायचो त्या बीचला टायम सगळे फ्रेंड्स गेलो आणि असं गेलं तर त्याच जागेवरती जे नेहमी होर्डिंग बघायचो तिथे माझ्या सिरियलचं होर्डिंग लागलं होतं विथ माय फेस ऑन इट आणि मला असं वाटलं ओ माय गॉड मी काहीतरी करते आणि मी लास्ट म्हणजे माझं कॉलेज त्यावेळेला सुरु होतं माझं शिक्षण सुरू होतं हो आणि त्यामुळे मला इतकी एक्साइटमेंट होती ती की रे हे झालंय वाव मी रात्री परत गेले होते बघायला परत नेक्स्ट डे मॉर्निंग पण गेले होते बघायला मी दिसतीय मी दिसतीय असं तर ते एक वेगळं फॅसिनेशन होतं आपण म्हणालो की सातारा ते मुंबई कल्चरल एक वेगळा तुमचा चेंज झाला तर एक असतं ना की जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये की बाहेर मुंबई बाहेरचा कलाकार असतो बीट सांगली सातारा कोल्हापूर कुठे तर तुमचं ते एक वेगळं कल्चर वेगळी भाषा तर त्या सगळ्यातून ऑल टुगेदर असं मुंबई पुण्यात यायचं आणि त्यांची एक वेगळी संस्कृती भाषा आणि त्यांच्या त्या गोष्टीत ती करायचं सुरुवातीला ऑफकोर्स मला त्रास झाला त्या गोष्टीचा भाषेवरून कधी जज केली म्हणजे मोस्टली मी ज्या ज्या जे जे कलाकार सातारा सांगली म्हणतो त्यांची एक वेगळी भाषा त्याचा लहेजा खूप सुंदर आहे पण स्टील त्यांना जज केलं जाते किंवा पर्टिक्युलर ना की ज्याच्यावरून त्या कलाकाराला जज केलं जातं की अरे तर साताराचा अरे यांची भाषा ही so जनरली ते होतं त्यात ग्रुमिंग आणि ते सगळं मला मला भाषेचा इतका इश्यू नाही आला कारण मी बऱ्यापैकी शुद्ध बोलत होते त्यात कॉन्व्हेंट हा त्यात कॉन्व्हेंट स्कूलला असल्या कारणाने मला भाषेचा इतका इश्यू नाही आला पण ऑफकोर्स स्मॉल टाउन वरन आल्यानंतरचा जो एक तो प्रॉब्लेम असतो तो तो होता पण मला असं वाटतं की मे बी माय कॉन्फिडन्स जस्ट क्रॅक्टेड की त्या मला मी इथे आल्यानंतर पण मला असं वाटायचं की बिग डील मला कुठल्या गोष्टीची इन्सिक्युरिटीज नव्हती nice. हे नाही झालं तर हे नाही मिळालं तर मी हॅलो म्हणजे तुम्हाला मला कास्ट करायचं असेल तर करा मी खूप <laughs> <laughs> क्लीन आणि क्लिअर होते आणि मी आजही तशीच आहे मी खूप ट्रान्सपरंट आहे मला असं मनात एक मग बाहेर एक हे नाही जमत जे काय आहे ते मी तोंडावर बोलून मोकळी होईल आणि मी खूप सिन्सिअर आहे तर मी जे शूटिंग्स केलं म्हणजे चार दिवस असो किंवा कुठलेही केले आय हॅव ऑलवेज मेड इट अ पॉइंट की माझ्या प्रोड्युसरला माझ्यामुळे कधी त्रास नाही झालाय की मी वेळेतच आहे मी आउट ऑफ द वे जाऊन त्यावेळेला इतके नव्हते की डिझायनर्स आहे मी माझे माझे कपडे कॅरी करायचे म्हणजे मी जे काही पण मी जे काही पैसे कमवायचे त्याच्यात मी 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 त्यावेळेला पण बिझनेस माइंडने काम करत होते की त्याच्यातले काही पैसे मी माझ्या रोलसाठी इन्व्हेस्ट करायचे मेड बी ज्युलरी कपडे असतील माझे शूज असतील बॅग्स असतील असं सगळं तर मला असं वाटायचं हा ती माझी इन्व्हेस्टमेंट आहे माझं मेकअप सो मी वेगळी दिसली पाहिजे स्क्रीनवरती मी छान दिसली पाहिजे स्क्रीनवरती असं ते सगळं खूप होतं माझं आणि ते वर्कआउट झालंही म्हणजे चार मध्ये झालं संसार संसारमध्ये झालं तर ते त्या सगळ्यांनी ऑफकोर्स म्हणजे ती पॉप्युलॅरिटी पण वाढली त्या सिरियल्सही छानच होत्या आणि मग ते सगळं एकानंतर एक मस्त लागत गेलो पण तू पण हा जो भाषेचा मला एकदाच म्हणजे मी ऑफकोर्स नाव नाही घेणार म्हणाल्या होत्या म्हणजे त्या असं एक चार चौघात मराठी नाट्य संमेलनात <laughs> असं सगळ्यांच्या समोर म्हणजे आय रिमेंबर uh, सगळे सिनियर आर्टिस्ट होते आणि सगळे जण होते आणि त्यांचं म्हणणं की बापरे uh, मराठा मुलींना तर uh, मराठी भाषा बोलताच येत नाही ओ बहुतेक त्यांना त्यावेळेला रिअलाइज झालं नसेल की मी आहे त्या रूम मध्ये आणि मी मराठा आहे तळपायची आग मस्तकच गेली होती माझ्या माझं म्हणणं हे ना त्यावेळेला मात्र मग मी म्हणजे मी त्यांना हेही म्हणाले होते की फक्त एज डिफरन्स आहे आपला म्हणून आणि माझ्या आईचे संस्कार नाही आहेत हे की मी तुम्हाला उलट बोलेन पण हा मुद्दा काढला तर ते, ते मला क्लिअर करावं असं वाटतं म्हटलं प्रमाण भाषा ही कुणी ठरवलीये म्हणजे कुठली भाषा प्रमाण असू शकते विदर्भातली भाषा ही प्रमाण भाषा आहे का पश्चिम महाराष्ट्रातली भाषा प्रमाण भाषा आहे का का पुणेकर जे बोलतात ही प्रमाण भाषा आहे प्रत्येकाची exactly. भाषा ही छानच आहे म्हणलं आणि त्याला त्याच त्याचा अभिमान असायला पाहिजे आणि का म्हणून भाषा बदलायची का म्हणून वेगळ्या भाषेत बोलायचं तर जोपर्यंत त्या रोलची गरज नाहीये hmm, तोपर्यंत तुम्हाला वेगळी भाषा बोलायची गरज नाहीये असं मला वाटतं आणि तुम्हाला अजिबात लाजवायची गरज नाही असं मला वाटतं की कशासाठी का आणि त्यामुळे मी ते पहिल्या दिवसापासून मी अशीच होते मी अशीच मी आहे आणि या इंडस्ट्री नॉट हा असणं गरजेचं आहे हंड्रेड पर्सेंट कोणासाठी बदल करणं नंतर मेबी आपल्याला घातक आणि बदल असतील तर ते चांगले बदल असतात एक्झॅक्टली exactly. चांगले बदल म्हणजे मी नाटक केलं अशोक मामांबरोबर अशोक सराफ यांच्या बरोबर आणि मला मला ना इतक्या गोष्टी कळल्या की फक्त तुमच्यामध्ये टॅलेंट असून उपयोग नाहीये त्याच्या मागे लागणारं डिसिप्लिन आणि हार्डवर्क आहे ना हे तितकंच महत्वाचं आहे म्हणजे मी जरी वेळेत येत असेल सेटवर किंवा मी काही असं असं कधीच नाही झालं की मी एक तासभर वगैरे कधी सेटवरती उशिरा पोहोचले किंवा असं काही नाही झालं कधी पण त्यांच्याबरोबर राहिल्यानंतर मला पाच मिनिटं पण आपण उशिरा जायचं नसतं हे मी शिकले चार वाजताची आमची रिहर्सल असायची ते पाच मिनिटं चारला पाच कमी असताना ते यायचे पण चार पाचला नाही ही oh. वॉज सो पर्टिक्युलर आणि तोच रूट होता त्यांचा आणि माझा ट्रॅव्हल करण्याचा तर त्यांचं म्हणणं ट्रॅफिक हे विधिलिखित असतं ना ट्रॅफिक हे असतच आणि ट्रॅफिक हे ट्रॅफिक आहेच तर तुम्ही हे कन्सिडर करूनच प्रवास करायला पाहिजे तर तुम्ही हे कारण नाही देऊ शकत की ट्रॅफिक आउटस्टँडिंग होत ते तर मी त्या गोष्टी मात्र अशोक चव्हाण बरं आत्ताच मी उल्लेख केला की चार दिवस सासूचे औघाचे संसार तर मला माझे माझे दोन मुद्दे की एक तर आत्ताच्या मालिका म्हणजे आत्ताच्या मालिकांचं जे कथानक झालंय ना की प्रेक्षकांना खूप श्रीमंती नाही पाहायची खूप गरिबी पण नाही पहायची आहे <laughs> म्हणजे असं काहीतरी की जे मालिका काय तर ज्या गृहिणी आहेत त्या मोस्टली मालिका बघतात म्हणजे तो मेन प्रेक्षक आहे आपण मालिकांचा असं आपण डेफिनेटली म्हणू शकतो सो त्या गृहिणीनं असं आहे ना की अरे काहीतरी रिलेटेबल दाखवा किंवा काहीतरी आमच्या बियॉन्ड इमॅजिनेशन दाखवा इज बिच वी कॅन से किंवा मग रात्रीच खेळ चालू असेल तर ह्या किंवा हंड्रेड डेज जे एक मालिका हो, होती हो, तेजस्विनी हो, पंडित आणि हो, यांची तर ते काहीतरी वेगळं होतं आणि हंड्रेड डेज म्हटल्यावर ऍक्च्युली ती शंभर दिवसात संपली सो so, माझा मुद्दा एक हा आहे की आत्ताच्या मालिका आपण म्हटलं तर दोन तीन महिन्यात बंद होतात किंवा केल्या जातात सो so बिंग एक मालिका क्षेत्रात तुम्ही आता काम करतायत ऍज अ प्रोड्युसर म्हणून तर या सगळ्याकडे कसे पाहता आणि जेव्हा तुम्ही ओघाची हो संसार हो चार दिवस असूचे या सगळ्या मालिका जेव्हा करत होतात तर काय होता, ते काय होत ते विश्व तुमचं कसं होतं आत्ताचं कसं डिफर झालं आणि मला मुळात त्याचा काही आठवणी आणि किस्से ऐकायचे चार दिवस असूचे याचा किस्सा म्हणजे आम्ही आम्ही लहानाचे मोठे झालो त्या मालिकेत तेरा वर्ष हो तेरा वर्ष तेरा वर्ष म्हणजे <laughs> पहिला एपिसोड बघा आणि तुम्ही नंतरचे एपिसोड बघा तर <laughs> आम्ही <आँगे laughs> वेगळे दिसायला लावलोय <laughs> म्हणजे लिटरली असं कळत होत की अरे हा केवढा म्हणजे पहिली ते दहावी झाल्यासारखं ते तुम्ही वेगळे असणार तुम्ही बारावी ना ते तसंच होत म्हणजे आम्ही लिटरली वेगळे दिसायला लागलो होतो yeah. म्हणजे आय रिमेंबर कविता लाड hmm. आणि मी आमचा ट्रॅक एकत्रच असायचा मॅक्सिमम तर कविताचा साखरपुडा झाला हा म्हणजे सेटवर सेटवर इन द सेन्स शूटिंग सुरू असता त्याच्यानंतर तिचं लग्न झालं मग तिचं पहिलं बाळांपण झालं मग तिचं दुसरं चालूच पण झालं तिचा काय झालं मी तिचं तिचं लग्न झालं होतं आणि ती मला म्हणाली की आम्हाला महाबळेश्वरला बुकिंग मिळत नाही मी साताऱ्याची असल्या कारणाने मी म्हटलं अरे एवढं काय त्याच्यात म्हणलं थांब जरा मी करून देते असं करून मी कॉल केला आणि तिचं महाबळेश्वर मध्ये तिचं बुकिंग केलं ते दोघ जण गेले ओके त्याच्यानंतर आम्ही शेड्यूलला भेटलो चार दिवसच्या आणि मी पूर्ण शूट करते आणि सगळे आम्ही असे सीन शूट करतोय जिथे मला असं कळतं की मी प्रेग्नंट आहे okay. ओके ओके आणि संध्याकाळी सहा वाजता कविता बरोबरचे माझे सीन्स होते okay. तर संध्याकाळी सहा वाजता कविता आली आणि आमचे संध्याकाळचा ब्रेक जेव्हा होतो तेव्हा प्रोड्युसर डिरेक्टर आमचे खलील हेरेकर नरेश बोरडे मी सगळे कलाकार कविता मी सगळेच जण असे एकत्र बसलो होतो आणि ती आली आणि ती म्हणाली की माझ्याकडे गुड न्यूज आहे आणि <laughs> ड्रॉप सायलेन्स होता असा सगळा <laughs> कारण असं झालं की हे काय म्हणजे ओ माय गॉड आणि मी पण अशी होते की असं दाखवायचंय की तू प्रेग्नेंट होणार नाहीयेस आणि मी प्रेग्नेंट होणार exactly. आहे एक्झॅक्ट आम्ही आम्ही दोघी जण डायरेक्टर डिरेक्टर कडे बघायला लागलो की आता काय आणि आम्ही एवढे सीन्स असे शूट केले होते तर टेक्निकली तिला बाळ होत नाही त्या सिरियलमध्ये आणि मला बाळ होत असं ट्रॅक चालू असताना ऍक्च्युअल तरी एक प्रेग्नंट होती आणि मला काहीच होत नव्हतं अरे अरे पण मग पण मग ऑफिस ना जेव्हा कविता काही प्रेग्नंट होती तर तिच्या ते फिजिकल बदल पण होत होत होते असं हॉर्स बर ती तिचं पोट वाढतच हो मग मी आम्ही दोघे जणी मेकअप बाथरूम मध्ये म्हटलं ओ बापरे मला आता आणखी पाणी मारतो <laughs> असं करत 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 तिचा नववा महिना जेव्हा होता तेव्हा माझा शो मध्ये पाचवाच महिना चालू होता, होता आणि मी पोट मात्र नवव्या महिन्याचं लावून फिरत होते तिच्यापेक्षा मोठं दिसलं पाहिजे तिच्यापेक्षा मोठं दिसलं पाहिजे पोट म्हणून आणि बरं तिची डिलिव्हरी झाली मी प्रेग्नंट है ना ती ती सुट्टीला गेली त्याच्यानंतर डिलिव्हरी ब्रेक घेतला मी अजूनही प्रेग्नंटच आहे शो मध्ये ती परत आली बाळाला घेऊन मी प्रेग्नेंट लक्षात घ्या <laughs> आता, आता, आता आता ती बेबीला सेट वरती घेऊन यायला लागली ईशानला तिचा मोठा मुलगा हा मला वाटतं सव्वा महिन्याचा होता okay, मी ओके मग आता तो थोडा रांगायला लागला असा म्हणजे समजा सोफ्यावरती आम्ही रिहर्सल करतोय तर तिकडनं माझ्यापर्यंत असं रांगू शकतो तरीही मी प्रेग्नेंट आहे मग तो आला आणि तो एक दिवशी माझं असं पोट होत रिहर्सल करत होत स्क्रिप्ट होत तर तो असा आला आणि जवळजवळ तो असा एक पाय इकडे आणि एक पाय इकडे टाकून असा बसला बसलं होतं ते असं मी डिरेक्टर म्हणलं पलवीजी अभि तो मी डिलेव्हरी करा आता तर हे पण बाळ्या म्हणजे आता जर जास्तच होतंय आहे अठरा महिने मी पोट लावून हा नऊ महिने तिची प्रेग्नन्सी माझी अठरा महिन्यांची होती so, हे एक नवीन सिरियल अठरा महिने महिने मी प्रेग्नंट होते म्हणजे मी की काय झालं तुमच आणि बरं ते वजन होत ग आणि ऍब्सुल्युटली तर मला असं वाटायचं होतं बरं त्याच्यानंतर मी सायमल्टेनियसली इशो फिल्मच शूटिंग करत होते त्याच काळात आणि वेगळं म्हणणंय तर अंकुश आणि मी एकत्र पॅरप होतो तिथे आणि त्याला पोट लावायला लागत होतं आणि तिथे मला पोट नव्हतं मी इतकं आनंद व्हायचा ना तर तो पोट लावून बाहेर आला ना की मी अशी माझ्या चेहऱ्यावर अशी एक खूप छान काढली मी अठरा महिने का आणि मला वाटतं ते असं क्लॅश पण होतं शूट म्हणजे मी त्या सेम टायमिंगला इथे करत होते आणि सेम टाइमला आय हजार सायमल्टेनियसली असं शूटिंग पण मला असं एक खूप असं एक चीप थ्रिल होतं की वा वा अंकुश व्हेरी गुड व्हेरी नाईस चला तुम्हाला कळेल आता बायकांना काय सहन करावं लागतं वगैरे असं तसं तर त्यामुळे मला त्याचा एक वेगळा आनंद यायचा दरवेळ तू दरवेळ म्हणजे ही एवढी का हसते पण पुरुषांना असं व्हायला पाहिजे थोडस त्यालाही असं सिलिकॉन सिलिकॉनचं पोट आणि असं एकदम जड पोर्ट वगैरे आणि त्याने कमाल ऍक्टिंग केली आउटस्टँडिंग ती फिल्म आम्ही इतकी धमाल केली ना म्हणजे आम्हाला निघालाच आहे तर म्हणजे एक त्याबद्दल आपण पुन्हा आपल्या मालिकांकडे पण ईश निघाला विषय तर दोन हजार सहा मध्ये ती तो एक आधुनिक विचार करणारी ऍक्च्युली फिल्म गरे, होती असं नक्कीच म्हणू शकतो तर काय त्या किस्से ऐकायचे आहेत मला म्हणजे आणि माझी फेवरेट पर्सनल यासाठी कारण तुमच्या कॅरेक्टरचं नाव रसिका होत पण त्या मुलीची एक खासियत जेन्युन अशी होती की ते जे स्वप्न होतं ते मूवीच्या एंडला ला कळत त्यामुळे ती संपूर्ण फिल्म बघताना कुठेच तुम्ही एंगेज्ड होता एज अ प्रेक्षक फॉर शुअर सो काय होते किस्से नाही मला मी जेव्हा स्क्रिप्ट ऐकली त्याची त्यावेळेला मलाही असा प्रश्न पडला होता की बापरे आपण हे करतोय कसं ऑडिओ डिलेव्हरी दाखवली एक्झॅक्टली एक्झॅक्टली असे नाही की ते मध्येच कुठेतरी ब्रेक केलंय आणि नो आणि तो डिलेव्हरीला नेण्यापर्यंतचा तो प्रवास आणि हे सगळं आम्ही 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 फिल्म शूट करताना खूप मजा केली आहे आणि तेच आहे की मला 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 आधी जर डाउट डाऊट होता की कसं वर्क होईल काय वर्क होईल पण अंकुशचा विश्वास म्हणजे अंकुश वॉज व्हेरी शोअर अबाउट इट की येस हे रन होणार आणि ऑफकोर्स त्याचा फिल्म मधला अनुभव हा माझ्या म्हणजे खूपच जास्त आहे मी, मी कुठेच नाही आहे तर मला असं वाटलं की हे करेक्ट वर्क होईल आणि आम्ही ते झालं आणि ते छान वर्कही झालं ती केमिस्ट्री चांगली होती भरत जाधव केम ऍज अ डॉक्टर इन द फिल्म त्यामुळे मी तर मी तर ती फिल्म एन्जॉय केली आणि मला उगाच असं वाटत होतं की तो प्रेग्नेंट म्हणजे मला काही करायचं नाही <laughs> हा का थॉट होता मला नाही माहिती महिने महिने मला असं मला असं वाटत होतं की मला काहीच नाही करायचं या चित्रपटाचे काय करायचे माझं काही नाही आहे हो त्यामुळे uh, ते माझ्यासाठी असं खूप इझी गेलं सगळ अँड कमिंग बॅक टू द टेलिव्हिजन शोज तर ते आताच्या मालिका म्हणजे निर्मिती म्हणून ऍज अ प्रोड्युसर म्हणून तुमचं काय म्हणजे हाव यू गॉट ऑल दिस थिंग की काय मला uh, अशा म्हणजे मला ऑफकोर्स कुठल्याही प्रोड्युसरला हा लॉस आहे की कुठलीही सिरियल ही दोन महिन्यात तीन महिन्यात बंद होणं हा हा एक खूप मोठा लॉस आहे बरं काय होतं पूर्वी जेव्हा मी ॲक्टिंग करत होते त्यावेळेच्या सिरियलचा विषय पण वेगळे होते आम्ही वादळवाट केले आम्ही अवघाचे संसार केले खूप खूप डी वादळवाट तर म्हणजे आय थिंक वन ऑफ माय बेस्ट शोज अभय परांजपे इतकं सुंदर लिहित होते चिन्मय मांडलेकरने ऑलमोस्ट तेव्हापासून सुरू केलं लिखाणकाम तर चिन्मय आणि चिन्मय माझं निक्षिती चोगचं सीन्स लिहायचा बऱ्यापैकी तर ते इतकं मस्त वाटायचं ना शूट करायला आपण जेव्हा कधी स्क्रिप्ट याचं मंदार डिरेक्टिंग तर ती सगळी एक मजाच वेगळी होती आणि त्या कॅरेक्टर्सच्या प्रेमात इतकी लोक होते, ते ते होते ते की ते वर्षोन वर्ष आम्ही जे काही करतोय त्याच्यात त्यांनाही मज्जा होती आणि ते बघत राहायचो आत्ता फक्त काय वाटतं की सगळं खूप फास्ट लाईफ झालंय इंटरनेट आलं आणि त्याच्यानंतर खूप पोर्टल झाले ओटीटी आलंय आता म्हणजे जर का तुम्ही ऑडियन्सला हुक करून नाही ठेवलं तर ते उठून दुसरीकडे जाणार आता कोणाकडे वेळ नाही त्या, त्या कॉम्पिटिशन मध्ये सस्टेन करायला म्हणून चॅनेल्स ना पण आता खूप स्ट्रगल करावं लागतं असं वाटतं मला म्हणजे मनात असं नसेल की अरे शट डाऊन द शो कारण त्यांनीही तितकीच मेहनत घेतलेली असते प्रोड्युसर बरोबर पण मला असं वाटतं की नाईलाज आहे म्हणजे रेटिंग नाही आलं तर शो बाजूला काढा मग त्याच्यामध्ये किती मेहनत घेतलीये किंवा आपण हे वर्कआउट करू शकतो का एवढ्या लेवलचे तर पेशन्स नाहीये कुणाला थांबायचं नाहीये पुढचा शो लगेच रेडी आहे बऱ्याच तर ऍक्च्युली ते झालं की अरे ही मालिका संपली लगेच दुसऱ्या मालिकेचा प्रोमो आला लगेच दुसरी मालिका येते सो मग असा जो स्विच असतो कारण बऱ्याच असं की चित्रपटांच्या निर्मितीचं एक ऑल टुगेदर वेगळा प्रॉब्लेम्स आहेत एक वेगळे चॅलेंजेस आहेत त्याबद्दल बऱ्याचदा बोललं जातं तर मला ऍक्च्युली तुमच्याकडून मालिकांच्या निर्मिती क्षेत्रातले जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे चढ उतार त्यांच्याबद्दल ऍक्च्युअली जाणून घ्यायला आवडेल कारण बऱ्याचदा त्यांच्याबद्दल बोललं जात नाही कारण त्यांचे ऑल टुगेदर वेगळे चॅलेंजेस आहेत आणि दॅट टू Uh, निर्मिती क्षेत्र हे मेल ओरिएंटेड आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो त्यात प्रोड्युसर म्हणून तुम्ही काम करताय तर तो एक वेगळा प्रवास किंवा नाही त्याने काही मला नाही वाटत काही फरक पडला म्हणजे मी फिमेल प्रोड्युसर बाकी आहे बाकीचे मेल प्रोड्युसर्स आहेत वगैरे असं मला नाही वाटत इनफॅक्ट yes. मला जेव्हा कधी गरज होती तर मी ह्याच सगळ्या लोकांना फोन केलेले आहेत आणि त्यांनी अगदी आ, छान मला हेल्पही केलेली आहे मला गाईड केलं की नाही नाही हे नको करूस नाही नाही असं कर तर आ, हा हा आपल्या इंडस्ट्रीचा खूप चांगला सपोर्ट होता म्हणजे ते असं नाही होत हे मराठी इंडस्ट्रीचं खूप मला विशेष कौतुक करावं असं वाटतं युजली सगळे म्हणतात की अरे मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो वगैरे या भाषेत बोललं जातं पण मे बी मला तसा काही अनुभव आलेला नाहीये म्हणजे मी जेव्हा कुठल्याही प्रोड्युसर्सनं कॉल केलाय की हा हा प्रॉब्लेम आहे हे आत्ता असं तर काय करू हे हे केलं तर होईल सॉरी wow. सो so, ह्या गोष्टी डेफिनेटली आल्या आहेत आणि मग प्रत्येकाची एक काम करण्याची स्टाईल वेगळी असते म्हणजे आज आज माझा पॅटर्न वेगळा आहे बाकी प्रोड्युसर्सचं पॅटर्न वेगळा आहे हंड्रेड पर्सेंट पण बेसिक चॅलेंजेस सगळ्या मालिकांना सेमच आहेत म्हणजे त्याचं कास्टिंग करा आणि आता काय झालंय की इतक्या गोष्टी <coughs> आहेत त्यामुळे कलाकारांना एवढं काम आहे बाहेर बरोबर कारण ऍट अ टाइम मालिका पण चित्रपट पण मग ओटीटी च काहीतरी पण प्लस नाटक पण सो हा जो स्विच खूप कलाकारांचा आहे त्यामुळे चांगली कास्ट मिळणं आणि त्यांची कमिटमेंट मिळणं जोपर्यंत सिरियल चालू आहे हा इथून इतु, इथून जे टास्क सुरू होतो ते ऑफकोर्स तेवढ्या कमी बजेट मध्ये लोकेशन मॅनेज करायचे किंवा खूप ज्युनियर आर्टिस्ट मॅनेज करायचे तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याचा स्ट्रगल हंड्रेड पर्सेंट आहे कारण बाहेर सगळ्यांना आता खूप उप ऑपॉर्च्युनिटीज उप वाय विल पीपल वर्क इन सच स्मॉल बजेट आणि कास्टिंगचा तुम्ही जो विषय काढला सो त्याचं ते आता मला तुम्हाला एका त्या पर्टिक्युलर म्हणजे निशा कॅरेक्टर मध्ये जर मी तुम्हाला पाहते तर प्रेक्षकांना पण तीच ऍक्ट्रेस तिच्यातच ती निशा दिसते पण तीच जर ती बदलली तर ऑब्व्हियसली प्रेक्षक नाही कनेक्ट होत कारण त्यांच्यासाठी ते कॅरेक्टर ही तेच असते सो ही पण कनेक्टिव्हिटी कुठेतरी आणि ते मग चॅलेंजच exactly. आहे ना एक्झॅक्ट कारण आर्टिस्ट आहेत म्हणजे मी मी स्वतः एक कलाकार आहे पण मूड स्विंग्स असतात काही गोष्टी आणि म्हणून तर ते कलाकार आहेत ना कारण ते जेव्हा परफॉर्म करतात त्यावेळेला ते हंड्रेड पर्सेंट आणि स्वतःचा पार्ट त्याच्यामध्ये ओतल्याशिवाय स्क्रीनवरती आणू शकत नाही बरोबर यू गिव्ह लॉट इमोशनली ऑल्सो टू धिस प्रोफेशन तर uh, त्याच्यामुळे ते, ते होणं पण साहजिक आहे कधी कधी रटाळ वाटणं साहजिक आहे कारण रोज सकाळी उठून तेच करतोय म्हणजे रोज आपण ऑफिसला जातो तर मग आपल्यालाही ब्रेक हवा असतो बरोबर तसंच तेही होतं की रोज आपण तेच उठून करतोय पण मग म्हणजे मी जेव्हा डेली सोप्स करत होते मी या माइंडसेटने हर्षदा मला हे सांगितलं होतं हर्षदा मला म्हणाली होती की लक्षच शूटिंग चालायचं आणि लक्ष चा शेजारी पुढचं पाऊलचा सेट होता सो आम्ही बऱ्यापैकी भेटायचो लंच ब्रेक्स मध्ये किंवा असं तर मला ना तिची कन्सिस्टन्सी आवडायची ती रोज सकाळी त्याच उत्साहात दिवस सुरू करायचे आणि त्या काय होतं जेव्हा एक माणूस जो मेन आहे तुमचा सेटवरचा तो असा असेल ना तर पूर्ण युनिटला तशी डिसिप्लिन लागते तर मी तिला ऑब्झर्व करायच्या ना मला असं वाटायचं तोच प्रकार पण कन्सिस्टंटली किती आपण करेक्ट करायला पाहिजे आणि रोज तोच प्रकार किती आपण छान एन्जॉय करायला पाहिजे आपण एन्जॉय केला तर लोक एन्जॉय करतील बरोबर आणि दॅट वॉज द टाइम की मला असं वाटायचं की नाही प्लीज आणि त्याच्या आधी पण मी इतकी वर्ष मी आम्ही तर वर्षोन वर्ष त्या सिरियल्स केल्यात पण ह्याच माइंडसेटने केल्यात की ह्या गोष्टीचा कंटाळा नाहीये हे मला रोज करायचं एक कलाकार म्हणून स्वतःला कंटाळा आला की तो तिची कनेक्टिव्हिटी म्हणजे बघा जेव्हा तुम्ही तुमच्या बाबांचं सांगितलं की ती कनेक्टिव्हिटी त्यांना वाटली म्हणून तुम्हाला होकार मिळाला सो ती कनेक्टिव्हिटी प्रेक्षकांसोबत नसेल तर नक्की मी एन्जॉय नाही केलं तर ऑडियन्स पण एन्जॉय नाही करणार बरोबर तर त्यामुळे मी हे ठरवलं होतं की बाबा रोज सेटवर जाऊन मी एन्जॉय करणार आहे किंवा मी माझं काम हंड्रेड पर्सेंट देणार आहे सो दॅट ऑडियन्स डोज गो एन ते हंड्रेड पर्सेंट माझ्या बरोबर असतं आपल्या गप्पा सुरू असताना मला आई नंबर वन जो तुम्ही रसिका जोशी आणि संजय नारायण म्हणजे वेगळाच उभ्या <laughs> तो एक तर रसिका जोशी कमाल अभिनेत्री होत्या त्या की तो भूलभूल एवढ्या सगळ्या एव त्या कलाकारामध्ये रसिका जोशी आणि मरेश रावल यांचे प्रत्येक सीन्स या लक्षात आहेत सेम विथ आय नंबर वन काय त्याबद्दल आणि रसिका जोशी यांच्याबद्दलच्या काही आठवणी किस्से रसिका इतकी स्ट्रेट फेस ह्युमर करायची ना म्हणजे तुम्हाला कळणारच नाही की ती ती तुमची खेचतेय का ती कुणाला तरी कामाला लावतीये का ती कुणावर तरी प्रॅंक करतीये है हे कळण्याच्या पलीकडचं होतं आणि तिची ती सहजता जी होती ना सेटवरची तीच सहजता तिची कॅमेरावरती पण होती ती कुठलाही सीन एफर्टलेस ऍक्टिंग ज्याला म्हणतात ना ती रसिका होती एफर्टलेस की असंच सगळं होत मस्त जादू त्याच wow. uh, फिल्ममध्ये अशोक मामा पण होते oh. संजय नार्वेकर सो सगळी गँग सगळी मजा बोरच्या वाड्यात हो <laughs> शूट करत होतो तेव्हा आणि तेही असंच होतं गौतम जोबळेकरची फिल्म होती गौतम डिरेक्ट करत होता तर तेव्हाही आम्ही एक गाणं वगैरे शूट करत होतो उमेश जाधवने कोरिओग्राफ केलं होतं ते गाणं आणि खूप असं लार्ज स्केल आणि मल्टी स्टारर वगैरे असं फुल ऑन हिंदी आणि त्या मुव्हीच सॉलिट्युडार पण त्या मुव्हीचं पण की जसं ईश्य की एक वेगळ्या थॉटची त्यात पण ते अशोक म्हणून तेव्हा सो मला असं वाटतं मी सगळे असलेच चित्रपट केले जे टाइम त्यावेळेला सहन करणारे ठरवून ठरवून मला कास्टिंग केलं असेल ह्या सगळ्या फिल्म मध्ये माझं की अच्छा वेगळं आहे काही लग्या सो उमेर जाधव यांनी कोरिओग्राफी केलं गाणं येस उमेर जाधवने कोरिओग्राफ केलं होतं गाणं त्याच्यामध्ये आणि तेच आहे पुन्हा की आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन खूप दंगा घातला खूप दंगा केला परत तेच की ऑफ स्क्रीन सगळ्यांची केमिस्ट्री इतकी चांगली होती तर ती स्क्रीनवरही दिसली ऑन स्क्रीनही दिसली आणि मज्जा आली मला त्यावेळेला पहिल्यांदा मी असं खूप लाइट हार्टेड ह्युमर आणि असे असं वाटलं कॅरेक्टर पण खूप फनी होती फनी सुद्धा क्युरियस इन्स्पेक्टर मधुरा कॅरेक्टर पकडलेलं ते म्हणजे सगळंच आउट ऑफ द बॉक्स संजय नार्वेकर यांचा ट्विस्ट हो एक गोंडस बाळ आणि परत परत असा झालेला nice, nice. uh, तो आय नो तर हा इट वॉज नाईस इट वॉज नाईस निखिल रत्नपारखी वॉज देअर इन दॅट फिल्म तर मला मी पहिल्यांदा त्या जॉनराची फिल्म केली होती मला मजा आली खूप करायला आणि त्यावेळेला अशोक मामन बरोबर मी नाटकाचे रिहर्सल करत होते तर तेव्हा असं झालं होतं की मी सगळे कॉमेडी जॉनर्स करते कॉमेडी जॉनरवाला सगळं करत होत कॉमेडीचा विषय काढलाच तर आता जी कॉमेडी म्हणजे ती मालिका असेल किंवा मग रियालिटी शोज मधली असेल काय वाटतं काय बदललंय किंवा काय अजून बदल हवाय कारण अगेन जो आपण मालिकांच्या विषयांबद्दल म्हणालो की तोच तोचपणा किंवा तो प्रेक्षकांना नकोसा होतो आणि प्रेक्षकांना पण नाही धरलं पाहिजे की हे नाही पाहिजे म्हणजे नाही तुम्ही चित्रपटासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी प्रेक्षकांना गृहित धरलं नाही पाहिजे पण हेही तितकच खरं आहे की म्हणजे मला नेहमी वाटत फक्त परमेश्वरच सांगू शकतो बहुतेक ही फिल्म हिट होणार आहे का नाही कारण वी नेवर नो ऑडियन्सला काय पाहिजे म्हणजे आता भारी देवा वॉज अ सुपर हिट फिल्म पण तशाच पुढची पुढचा चित्रपट आला जर का त्याच धाटणीचा पुढचा चित्रपट जर आला तर तो हिट होईल का ह्याची शाश्वती नाही आहे म्हणजे माहिती नाही मग आणि काहीतरी एखादी लव्ह स्टोरीज हिट होईल रॉमकॉमच हिट होईल सो यू नेव्हर नो ऍब्सुल्युटली म्हणजे जिथे भारी देवा चालला त्या ठिकाणी वाळवी सारखा चित्रपट प्रेक्षकांना आवडला त्यामुळे काय वेगळं देऊ शकतो आणि किती छान आणि एंटरटेनिंग असेल ते आणि किती रिलेटेबल स्पेसमध्ये असेल या ते ह्या सगळ्या गोष्टी जर का त्या जुळून आल्या तर त्या प्रोजेक्टचं मॅजिक होतं असं वाटतं मला तर ते हा रूल सगळ्याला लागू होतो हा मालिकेला पण आहे हा चित्रपटाला आहे ओ टी टीला आहे किती सगळी भट्टी तुमची जमायला पाहिजे जर का ते करेक्ट लागलं ना स्क्रिप्ट पासून ते कास्टिंग पासून ते त्याच्या पोस्ट प्रोडक्शनपर्यंत अँड ऑफकोर्स डिरेक्शन इज द म्हणजे मेन स्पाइन पण ते सगळं जर का झालं तर हंड्रेड पर्सेंट इट विल रन गदर एक प्रेम कथा <laughs> <जा> भाग क्लिन म्हणजे भाग वगैरे मी काही नव्हते इट वॉज व्हेरी फनी मी माझ्या फ्रेंड्स बरोबर शिमल्याला गेले होते <laughs> वेकेशन साठी म्हणजे ते असतं मी ते कॉलेज काळात त्यावेळेला आणि मिठीबाई मिठीबाईमध्ये असताना की खूप आम्ही प्लॅनिंग करून खूप आई वडिलांच्या परमिशन्स काढून असं तसं थिंक नाही मला नाही आठवत थिंक तर त्या काळात तर माझं असं झालं होतं की आपण सुट्टीला जायचंय मे महिन्यात आणि मग आम्ही शिमल्याला गेलो सगळे सगळे वेकेशनला गेलो सो अख्ख्या त्या ज्या मुली आहेत माझ्या आजूबाजूला आणि ते सगळे हे लोक कुणी ऍक्ट्रेस आक्ट, व्हायचंय किंवा असं काही नाही आहे आम्ही कॉलेजमध्ये शिकत वा, होतो तेव्हा एस वाय बी कॉमच्या वेकेशन मधली ती गोष्ट आहे आणि आम्ही तिकडे गेलो होतो आणि आम्हाला विचारलं की असं असं आहे आणि तुम्ही कराल आम, का म्हणून तो पार्ट असं ग्रुपने नाही का फिरतोय तर कुठलं तरी एक आर्टिस्ट कोऑर्डिनेटर आले आणि विचारलं अशा सगळ्याच्यात मग मी त्यांच्या अकोमोडेशन मध्ये शिफ्ट झालो आणि इतकी मी इतकी <laughs> <laughs> तर इतकी मूर्ख होते मला तर खूप मजा आली मला असं वाटलं अच्छा तिकडे जायचं पैसे पण मिळणार आहेत वाव अक्कल होती आणि मग छान छान कपडे पण कारण त्यांनी असं ते वेगवेगळे दिलेले फ्रॉक्स घातले होते आम्ही ना कारण वेकेशन मध्ये सुरू आहे वेकेशन मध्ये सुरू आहे तर त्या एराचा ड्रेस वगैरे असं सगळं होत हो। ना ते त्यामुळे ती सगळं घालायला वगैरे इतकी मला मजा आली होती म्हटलं वाव हे आपलं बरं आहे सकाळी यायचं ड्रेस घालायचा थोडस इकडे तिकडे उभं राहायचं काहीतरी बोलायचं मस्त आपल्याला पैसे पण मिळणार त्याचे आणि रोज जेवायला चिकन पण मिळणार आहे किती छान हे होतं लिटरली एम लिटरली एम टेलिंग यू म्हणजे सनी देओल आहे अमिषा पटेल त्यावेळेला खूप नवीन होती त्यामुळे त्यावेळेला ओळखत नव्हतं हो ग्लॅमर पण सनी देओल दे व हो सनी देओल ऑफ द डे सो व्हेव्हर सनी देओल द सेट बघतो नाईस संपलाच होत बाकी काही नाही बाकी आम्ही ह्याच्यातच मज्जित होतो आणि कारण आम्ही आम्ही सगळेजण एकत्र होतो ना कारण आमचा ग्रुप पण आमचे सीन्स पण तसेच असायचे ना त्याच त्या ग्रुपमध्ये पिकनिकला गेलो पिकनिकला गेलो आणि पिकनिक झाले आणि त्यातही तो एवढा मोठा मूवी होता नंतर रिअलाइज झालं की काय पार्ट होतो त्या मुव्हीचा ते ते ऊर्जा काले कावा गाणं आहे ना हो। त्याच्यावर आम्ही ना म्हणजे शूटिंग सुरूच आहे त्या गाण्याचं हो। हो। खूप दिवस खूप दिवस तेच गाणं रोज 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 आम्ही ऐकतोय नाही का असं आणि नंतर जेव्हा कळलं ना की अच्छा ही एवढी मोठी फिल्म आहे आणि अच्छा ही रिलीज पण झाली आणि तेव्हा कशाला काही सांगितलंय घरी बापरे मला तसं वाटत होतं की परमेश्वर आम्ही मी कुठे दिसू कुठे दिसू नये दिसले असं एवढंच माझ्या याच्यात कुठेतरी मध्ये दिसले आईने ओळखू नये आईने ओळखू नये कधी सांगितलं तुम्ही घरी मी खूप नंतर म्हणजे मला कळलं की आता पिक्चर रिलीजच झाला आणि घरात सगळेजण नाही का अरे कसं आलाय चला चला बघायला मी कशाला कशाला नको नको इतकी चांगली पिक्चर नाहीये म्हणजे मी जो तो तो जो पहिला सीन जो आपण बोलो ना की जे तो इमॅजिन मी हा पण इमॅजिन म्हणजे फुल फिल्मी स्टोरी आहे फिल्मी स्टोरी कम्प्लीट नको <laughs> नको कशाला जायचंय चांगलं नाही चांगलं नाही एवढं काय करायचं आपल्याला आणि मग एकदा एक दोनदा म्हणजे माझे वडील पिक्चरच बघायचे ना त्यामुळे ते एक बर होतं पण आई वॉज फुल फिल्मी माझी म्हणजे ती सगळे फिल्म्स बघते तर त्याच्यामुळे मला इतकं टेन्शन आलं की आता काय आणि मग म्हणलं घरी जाऊन प्लीज सांगू नको आई प्लीज असं झालं होतं असं असं केलं मी ह्याच्यासाठी गेलेच नव्हते सगळं असं मिटवा मिटवी प्रकरण झालं त्याच्यानंतर झालं पिक्चर म्हणजे देवा एकतर ती केवढी मोठी फिल्म आणि घरी आल्यानंतर मी आईला काय कारण द्यावं काय दिलं माझी आई माझी आई खूप फिल्मी आहे फिल्मी इन द सेन्स तिने तिच्या कॉलेजच्या काळात एकही एक चित्रपट सोडलेला नाही ओके तिच्या वडिलांनी म्हणजे गुलाबाची बाग होती तिच्या माहेरी तर ते मॅचिंग जे गुलाब म्हणजे जे गुलाब येईल झाडाला तशी मॅचिंग साडी ती नेसायची कॉलेजला जाताना ओके आणि जेवढ्या हिरोईन्स होत्या त्या काळच्या त्या सग्रेंजा, सगळ्यांच्या सगळ्यांसारख्या साड्या त्या सगळ्यांसारखी हेअरस्टाईल असं वगैरे माझे आई होते तेव्हाचे म्हणजे कमॉन तिला चान्स मिळाला असतं तर कदाचित ती ऍक्ट्रेस झाली असते अशी माझी आई आणि तिचं लग्न झालं माझ्या वडिलांबरोबर ज्याला फिल्मचा काही संबंध नाही त्यांना असं त्यांना वगैरे वेगळा शॉक बसला असेल अरे हे काय प्रकार आई आणि बाबा माझं असे ऑपोजिट पोल्स ऍब्सुल्युटली <laughs> <absolutely. laughs> आणि लग्न झाल्यानंतर तिच्या ऑलमोस्ट लाईक गायब झालं सगळं आणि ती <laughs> तेव्हा कराडला होती आणि कराडमधले सगळे थिएटर्स पिंजून काढले होते तिने आणि लग्नानंतर ती मुंबईत आली आणि मुंबईत आल्यानंतर वडिलांबरोबर काही वर्ष ती इथे होती माझे वडील एल एन टीला जॉब करत सो माझं तिथं झालं की आता काय करायचं म्हणजे बापरे आणि मग प्रेग्नेंट राहिली मी मी फर्स्ट चाईल्ड सो मी पोटात होते आणि कराडला डिलिव्हरीला परत आली माहेरी डिलिव्हरी असते परत फिल्म कराडला डिलिव्हरी परत फिल्म सो आता बाळकडू तुम्हाला एवढं पोट घेऊन ती पिक्चर बघायला जात सगळे लिटरली नॉट जोकिंग तिला म्हणजे आता कळा येतील आपल्याला अशा परिस्थितीत ती आय आय डोंट रिमेंबर कुठली फिल्म पण अमिताभ बच्चनची पिक्चर बघायला ती गेली होती अमिताभ बच्चनचं चित्रपट सोडायचा म्हणजे पाप Okay. <laughs> अशा लेवलवरती आणि आता माझी डिलिव्हरी झाली तर पिक्चर गेला तर कारण तेव्हा असं नव्हतं ना की नंतर तुम्ही बघू शकाल फिल्म एकदा थिएटर मधून उतरली की सी दॅट आणि मग डिलिव्हरीचा ब्रेक ना तर आ, ला ला आनी ती थिएटरला गेली जेव्हा तिला टेक्निकली घरी राहायला पाहिजे होतं कारण कधीही कळा सुरू होती हॉस्पिटलला जायला लागेल आणि ती आणि हे तिनेच मला सांगितलं आणि तिच्या मैत्रिणींनी मला सांगितलंय की नंतर नंतर ना असं तिला वाटलं थोडस कळा येत आहेत की काय असं वगैरे तर ती अशी उठली आणि एक्झिटचा दरवाजा असतो ना तिकड्या सिंगल स्क्रीनच्या ह्याच्यावरती ते असायचं एक्झिट सो जो डोअर होता त्या डोरच्या इथे ती उभी राहून अशी वगैरे होती ती पण शेवटची फायटिंग बघितली नाही तर बच्चनची तर प्रॉब्लेम होईल एवढी आणि अशी वगैरे करून मग ती डिलिव्हरीला गेली आणि मग तिने म्हणजे मग मग ती ऍडमिट झाली जाऊन मग हे प्रॉडक्ट मिळालं तर आणि हे मला आता मला कळलं की हा फिल्मी होतं तिच्या ज्या सगळ्या मैत्रिणी एक दिवशी आल्या सगळ्या जणी आणि त्यांनी मला हा प्रकार सांगितला होता की असं असं झालं होतं म्हणजे मला त्यांनी असं मी म्हणलं तुम पता मला <laughs> <laughs> आई तो मिळालं होतं आणि माझ्या आयुष्यात काही नाही शुभ शुभ इच्छुक त्या सगळं सांगून झाले होते आणि माझ्याकडे फुल माल ओसळ होत मी परत येऊन आईला म्हणतो म्हणजे मी पोटात असताना तू असं असं बघून पिक्चर बघितला आणि काम केलं तर तुला प्रॉब्लेम आहे तसंच होणार आहे ना म्हणलं बघ बघ सेकंड तुझं बेबी बघ म्हणजे माझा भाऊ दाखता तू इंजिनियर झाला म्हणलं त्यावेळेला तू मुंबईत होतीस बाबांबरोबर म्हणलं तो इंजिनियर झाला त्याच्यामुळे म्हणलं तू 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 तसं काहीतरी केलं असत मी तशी झाली असते पण तू फिल्म बघितलेस मी फिल्म्सच करणार म्हणजे खरं ते कनेक्शनच वेगळं आहे वेगळं आहे आणि नंतर मला असं वाटायला लागलं खरंच असं होतं की काय की पुण्यात जे बाळ असतं त्याच्यावरती तेच संस्कार होतात बरं मगाशी बोलता बघ तुम्ही ते चिकनचा विषय काढला काय ते तर साताऱ्याकडचे आहात ना तर काय आठवणी खाण्यापिण्याच्या काय रे खूप म्हणजे मटणाशिवाय तर माझं पान हलत नाही मला असं मटणाचा रस्सा पांढरा रस्सा तांबडा रस्सा सुक मटण भाकरी चुलीवरच ओ हो हो म्हणजे वा वा वा, वा पिठलं भरलं वांग <laughs> काही म्हणू नका तुम्ही म्हणजे मला खायला मला दिसलं मी खाल्लं मला गोड पदार्थ पण तितकेच आवडतात आणि म्हणजे माझं म्हणणं आपण सतत खायला पाहिजे असं छान ताट लावलेलं पाहिजे दोन्ही मला आवडतात त्याप्रमाणे वेज असेल तर मला गोड जे म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक पाहिजे मग किंवा जिलेबी रसमलाई असे सगळे मी खाऊ शकते आणि रसिका यू कॅनॉट इवन इमॅजिन माझं मी आणि स्वप्नील जोशी एकदा स्वप्नील जोशी असाच आहे फुडी तर आम्ही पुणे फेस्टिवल ला परफॉर्म करत होतो पुण्यात डान्स करत होतो आम्ही चार एक दिवस तिथे ला होतो तर आम्ही खूप रिहर्सल करायचो डान्सची आणि नंतर जाऊन जायचो तर आम्ही श्रेयसला बसलो होतो आणि आम्ही पुरणपोळी मागवूया हा ओके ओके एक पुरणपोळी मग एक गुलाबजाम मागवूया मग एक प्लेट हे मागवूया आता मग एक प्लेट हे मागूया असं मेनू कार्ड असतं ना त्या मेन्यू कार्ड मध्ये जेवढे गोड पदार्थ होते तेवढे सगळे आम्ही मागवले होते आणि आम्ही दोघांनी खाल्ले मेहनत केली होती म्हणजे आणि मग त्याला तुम्हाला मी पहिल्यांदा अशी एक ऍक्ट्रेस बघतोय ऑफकोर्स त्यावेळेला मेटाबॉलिझम हाय असो तुम्ही एज इज इन uh, युअर हँड हो। त्यामुळे सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या म्हणजे आता मी विचार पण नाही करू शकत तसं करायचं पण त्या वेळेला ओ, -ओ, -ओ. So, था 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 हो सो आय हॅव ऑलवेज बीन फुडी म्हणजे मला जर नाही सांगितलं की आता थांबायचंय तर काय मी प्रेग्नेट होते ना लोकांना उलट्या होतात मला एकही उलटी झाली नाही बरं माझी बहिणी वॉज जस्ट वन मंथ लेट हा तर ती पण प्रेग्नेंट अशा बसतो ना तर त्यांना ना मग आम्हाला ते डोहाळ जेवण असायचं तर सगळ्यांकडे मग कॉमनच बोलवायचं ना दोघींना एकत्र जेवढे रिलेटिव्ह आहेत तेवढे तर दोन ताट असे वाढायचे ना दोन्ही ताटांच्या भोवती रांगोळी चांदीचं ताट असत तिला ते बघून जायचं नाही पण उलटी यायची आणि त्या उठूनच जायच्या म्हणजे कारण हे तुम्ही म्हणायचं काही टेन्शन घेऊ नका मी माझे काही प्रॉब्लेम नाही आपल्याला काही इश्यू नाही ना उलटी ना काय त्यांना पाणी पचत नाहीये आणि मी दोन दोन चांदीच्या ताटात व्यवस्थित नंतर ताट काढून झालंय <laughs> आता तुझं खाऊन वेट लागले या मुलीला मी सतत खात होते आणि रात्री छान काय बनवता तुम्ही मी प्रॉन्स बिर्याणी उत्तम बनवते मी सगळे नॉनव्हेज पदार्थ बनवते मी आणि गोडात मी रसमलाई छान बनवते मी जामुन बनवते मी आय आय कुक म्हणजे मला मला केक्स करायला आवडतो बनवायला खायला आवडतं तितकंच बनवायला आवडतं तितकंच लोकांना खाऊ घालायला आवडतं म्हणजे इफ यू कम ॲट माय प्लेस तर असं सतत जेवण आणि खरंच मी स्वतः प्रचंड मी प्युअर नॉन व्हेजिटेरियन आहे स्वतःच सांगेल सा घरी बोलवा मी प्लीज जेवायला येते आणि ते मटण आणि तिनं म्हणून तुमचं कॅमेरा पर्सन पण म्हणून बिकॉज त्यांना माहिती की मला तेवढं आवडतं रोज नॉनव्हेज खाते म्हणजे रोज असं होतं की नॉनव्हेज फाय पान मध्ये राहते म्हणजे जे माझं सासरचं कुटुंब आहे ऑफ तर आणि ते सगळेच फूड आहेत त्यामुळे असं काही आयुष्यात की जेव्हा श्वेता शिंदे एक मुलगी एक नॉर्मल मुलगी म्हणून जेव्हा बाहेर पडलेली आणि पुन्हा आता एक अभिनेत्री एक निर्माती म्हणून जेव्हा परत जाते तो डिफरन्स काय पाहिलाय किंवा काय जाणवतो हो मला म्हणजे सातारकरांकडून म्हणशील तर मी खूप हॅप्पी आहे की काही डिफरन्सच नाही झाला त्यांच्यासाठी अजूनही मी ती दोन वेण्या घालणारी शाळेतला युनिफॉर्म घातलेली श्वेता आहे ते आजही मला तसंच ट्रीट करतात त्यांना आजही असंच वाटतं की अरे बापरे हिचं काहीतरी काम आहे तर हिचं काम करा आधी म्हणजे त्यांना त्यांना कदाचित म्हणजे जे आमच्या माझ्या आईच्या मैत्रिणी आहेत किंवा माझ्या वडिलांचे फ्रेंड्स आहेत आणि एम मध्ये आमची फॅक्टरी होती बरे पैकी कधी मी कुठलं तरी लोकेशन मला पाहिजे असं काहीतरी हवंय तर त्यांना असं वाटतं पटकन बापरे बापरे ही हिचं काम करून द्या असं म्हणजे नाही का त्यांना असंच वाटतं मी अजून खोटरवर किंवा पेन्सिलच मागायला द्या म्हणजे मला अजून सिरियसलीच घेत नाहीत की ते होतं ना की आपण काहीतरी बाहेर काहीतरी की आपण काहीतरी खूप काहीतरी मोठं काहीतरी याचा भाग आहोत पण आपले घरचे ठीक आहे म्हणजे असं तर त्यांना असं वाटतं की नाही नाही म्हणजे काहीतरी नाही का आता येईल आणि काय झालं म्हणजे आई नाही आहे का घरात तर जेवायला वाढायचंय काढायचं जाऊ शकतात ते गरज छान मला ऍक्च्युली छानच वाटतं त्याच्यामुळे मला तो म्हणजे आय थिंक त्यांचा खूप मोठा हात आहे मला असं डाऊन टू अर्थ ठेवण्यासाठी की बॉस इधरी राहो आता उडायचं नाहीये असं वाला आणि माझी आई खूप स्ट्रिक्ट आहे या बाबतीत म्हणजे तुमचं तुमचं काहीही असो पण ह्या गोष्टी अशा करेक्ट आणि त्या तशाच व्हायलाच पाहिजेत वगैरे अशा लेवलचे ती आजही मला ओरडते हो म्हणजे आजही आत्ताही किती वाजलेत अगं थांब आता म्हणजे किती वाजलेत ही काय घरी यायची वेळ आहे काम तुम्ही कॉलेजमध्ये नाहीये ती आहे आणि ती ती स्वतः इतकी काय ती काय म्हणावं ती इतकी सक्सेसफुल बिझनेस वुमन आहे ती स्वतः की मला नाही माहिती ह्या जन्मात कधी मी तिच्या एवढी मोठी होऊ शकेन म्हणजे ती इतकी तिने ऑलरेडी अचीव केलेलं आहे की मी जेव्हा बघते तर मला खूप कौतुक वाटतं तिच्या फॅक्टरीज आणि हे सगळं आणि आता ऑफकोर्स माझा भाऊ माझ्या बहिणी त्यांनी सगळ्यांनी पण तो बिझनेस जॉईन केलाय पण ती आजही जाते पण मला ऍक्च्युली आता गप्पा म्हणताना एक छान काय वाटलं माहितीये की या क्षेत्रात मनोरंजन क्षेत्रात जरी तुम्ही असेल तरी तुमची जी फॅमिलीशी अटॅचमेंट आणि तो जो अॅक्च्युली ते आहे ना की ओके मी हे करते पण ती जी फॅमिली सोबतच जे कनेक्शन आहे ना ते खरंच खूप छान वाटलं कारण बऱ्याचदा नाही एवढं फॅमिली बद्दल बद्दल किंवा नो त्यांच्या नाही बोलत फॉर दॅट मॅटर तुम्ही तुमच्या वहिनीचं पण म्हटलं की बऱ्याचदा की नाही बोलत किंवा माझ्या आई बाबा आहे ते पैन पण तेवढा सपोर्ट आणि त्याचा उल्लेख करत माझा माझं दोन्हीकडे खूप अटॅचमेंट आहे म्हणजे माझी सासरची जी फॅमिली आहे आणि आम्ही रोज दे न, दे तर रोज डे इन डे आउट राहतो म्हणजे दहा जण घरात राहतो जॉईंट फॅमिलीमध्ये राहतोय रसिका सगळ्याच गोष्टी करेक्ट तर असू शकत नाहीत ना म्हणजे आपलं आपल्या सख्या आई बरोबर पण भांडण हो तर पण मला बेस्ट पार्ट काय वाटत की ते सगळे वाज त्या सगळ्या गोष्टी ते सगळं होऊन परत ते सगळं पर, बाजूला ठेवून पण तरी एकत्र राहायचंच आहे म्हणजे जेव्हा असा मुद्दा येतो की अरे बापरे आता असं म्हणजे जाऊन आपण वेगळं राहूयात का तर दुसऱ्या दिवशी सकाळीच वाटतं नाही 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 मुंबईतही एकत्र आता पुण्यात राहते मी मुंबईत माझं काम करते आणि hmm. आय गो बॅक त्यामुळे माझ्या मुलीची शाळा पुण्यात आहे माझं सासरचं घर पुण्यात आहे आणि मी सातारा म्हणजे मी आता एन एच फोर वर राहते असं लोक म्हणतात आणि जेव्हा मला कोणी फोन करतात कुठल्या घरात आहेस म्हणजे कुठल्या शहरात आहेसारा असं सातारा पुणे की मुंबई असं तर मी सकाळी रोज उठल्यानंतर वरनं ठरवते अच्छा पण आज या घरात होतो मला तीन सेकंड लागतात तीन घरातनं ट्रॅव्हल करते असं पण मी आता एक मस्त छानपणा केलंय की मी सातारला जाते तर आईच्या घरात राहते आणि पुण्याला गेले की सासूच्या घरात राहते त्यामुळे मी माझं म्हणणं असं की ह्या दोघी जोपर्यंत आहेत माझ्या पाठीशी तोपर्यंत मला टेन्शन घ्यायची गरज नाहीये <laughs> जाता तुम्ही आलात आणि देव माणूस बद्दल आपण बोलणार नाही होणार नाही तर असा कोणता तरी हिस्सा किंवा त्या देव माणूस बद्दलची अशी कोणती आठवण असेल की आजपर्यंत तुम्ही नाही शेअर केली कुठे तर असं काही आहे का की जे सांगावं वाटेल देव माणूसचं पिचिंग म्हणजे हा कॉन्टेंट माझ्या डोक्यात आला तेव्हा हा कसा सांगायचा हा माझा खूप मोठा मुद्दा होता म्हणजे कुठल्याही चॅनलला हे कसं सांगायचं आपण जाऊ बरोबर की मला असा असा शो करायचाय तर निलेश मयकर तेव्हा झी बिझनेस हॅड होते आणि मला असं वाटलं की डायरेक्ट त्यांना पिच करायला पाहिजे आपण कधी कदाचित का, कळणार आहे असं मी त्यावेळेला आय स्टील रिमेंबर की मी म्हंटल मला मला मा, गोव्याला जायचं होतं फॅमिली बरोबर तर सगळेजण पुण्यातून फ्लाईट घेऊन गोव्याला गेली आणि माझ्या एकटीची फ्लाईट मुंबईवरून होती आणि मी एअरपोर्टला जायचंय मला फ्लाइट पकडायला आणि माझ्या पोटात ना असं तसं होतंय सकाळपासून की मला असं वाटत होतं की एकदाच सा मी सांगून मोकळी होते नाही तर ते तीन चार दिवस ना माझ्या डोक्यात राहील मजा नाही आणि मला तिकडे मजा नाही करता येणार तर त्याच्यापेक्षा एकदाच सांगते आणि मग जाते तर लिटरली मी कॅब बुक केली आणि मी डायरेक्ट झीच्या ऑफिसला गेले आणि मी म्हटलं मला फक्त दहाच मिनिटं पाहिजेत तुम्ही माझं ऐकून घ्या मग तुम्ही काही बोलू नका हो नाही जे काय असेल ते मग मी मला असं वाटत होतं हो नाही इज अनदर थिंग पण मी सांग आणि तो विषय इतका धगधगता होता आणि त्याचा टेलिव्हिजन शो खर तर होऊ शकत नाही त्यामुळे मी मानसिकता नाहीची घेऊन गेले होते आणि ते समोर बसले आणि मी बोर्ड वरती काही मांडलो आणि मी त्यांना सांगितलं की असा असा आहे आणि असा असा शो आहे तर मला आजही त्यांचा चेहरा आठवतो ते शांतपणे असे बघत होते बोर्डकडे आणि मी म्हणलं की एक दोन सेकंड नंतर मी म्हटलं नाही नाही इट्स ओके म्हणजे मला कळतंय की हे असं नाही होऊ शकत डेलिसोपला हरकत नाही म्हणजे कसं ना एक एक माणूस येतोय आणि तो, तो लोकांचे मर्डर करतोय नाही दाखवू शकत आपण तर ठीक आहे मला असं वाटलं चालू असलेलं काम बंद पडतायत का काय या डोकावर परिणाम झालाय हा आ, हा करे म्हणजे माझं म्हणणं आजचं नको घालवायला <laughs> नवीनच्या प्रेमात पडून ठीक आहे ठीक आहे तर माझं म्हणलं लगेच सार्व सर्व करूया त्यांना मी वेडी वाटायच्या आधी हे, हे माझं oh. so like, आणि मी बाय द असं करायला घ्यायला आणि ते म्हणाले की नाही आपण हा शो करूयात सिरियसली ह्याच्यावर थोडं काम करावं लागेल डेली फॉर्मॅटमध्ये घालावं लागेल पण आपण हा शो करतोय तुम्ही हे पार्क करा हा कॉन्टॅक्ट आणि आपण लवकर काम सुरू करू wow. तुम्हाला मी कळवतो कधी का काय करायचं ती जी माझी गोव्याची ट्रिप झाली मी विसरूच शकत नाही मी असं एक म्हणजे काय एक फुट वरणच चालत होते मी गोव्यात बस म्हणजे मला गर्दी आहे असं काहीतरी मी करणार आहे बरं ते मला आधी सांगायचं नसतं कुणाला त्यामुळे मग घरातल्यांना कुणाला काहीच परत थे थे <laughs> पोटा ते पोटात ठेवायचं पोटात ठेवायचं ते आता होईपर्यंत पण माझं म्हणणं आता चांगलंय जे काय पोटात आहे ते फार देत पोटात ठेवण्याचं ओके ओके आता नाही सांगायचंय आपण असं करून मी फुल ऑन गोव्यात मज्जा केली होती तर आणि ते आणि ह्याच श्रेय निलेश मयकरांना रायटर्सना जातं कारण तो खूप मेहनत घेतली आहे आम्ही आणि लॉकडाऊन हा पिरियड जो होता ना तो आम्हाला ह्याच्यावरती काम करायला मिळाला ह्या विषयावर बरोबर खरं तर म्हणजे खूप सगळे फ्री माइंडने एकाग्रतेने ह्या शोवरती सगळ्यांनी काम केलं सगळ्यांनीच रिझल्ट सगळ्या लोकांनी पाहिला, पाहिला की काय झालं म्हणजे मला आजही आठवतं मी साधारणतः दहा ते पंधरा वेळा पहिला एपिसोड स्क्रॅच करून परत केला असेल स्क्रॅच करून परत केला असेल की नाही हे नको नाही नाही हे नाही नाही हे असं नको असं करत आम्ही ते केलं आणि आय आय रिमेंबर द एन्टायर प्रोसेस मला अशी इतकी डोक्यात आहे म्हणजे इतकी अशी लक्षात आहे कम्प्लिटली तर सीझन वन झाला सीझन टू झाला आणि दोन्ही सुपरहिट झाले आता काय नवीन नवीन काय येते नवीन झी एक नवीन शो करते आणि तुम्हाला लवकरच प्रोमो बघायला मिळेल तर खरंच खूप खूप मजा आली आय होप तुम्हाला मजा आली असेल मी मजा केली रसिका शिंदे आणि श्वेता शिंदे आय रॉक दिस इंटरव्यू शिंदे शिंदे हे exactly. शिंदे शिंदे आणि त्यात खरंच खूप छान वाटते आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्ट साठी खूप खूप शुभेच्छा आमच्या आणि अशाच गप्पा मारत राहू सो थँक्यू 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 तर तुम्हाला माझ्या आणि श्वेता शिंदे यांच्या गप्पा कशा वाटल्या या तुम्ही तुमच्या प्रतिक्रियांच्या मार्फत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आमच्या गप्पा आवडल्या असतील तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि पुढच्या अनफिल्टर्ड गप्पा विथ कलाकारच्या एपिसोडमध्ये आणखीन एक नवा कोणता तरी धमाकेदार कलाकार नक्कीच घेऊन येईल तर भेटूयात पुन्हा एकदा धन्यवाद